काल मला एक माहिती, उद्धव ठाकरे साहेबांचे समर्थक खासदार आहेत, त्याच्यामध्ये राजन विचारे म्हणून आपल्या ठाण्याचे खासदार आहेत, त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र पोलीस महासंचालकाला पाठवलेलं आहे आणि त्यांची काहीतरी पोलीस सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे. खरं तर त्यांच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास त्यांनी सरळ सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जबाबदार राहतील असं विचारे साहेबांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी पोलीस महासंचालकांना पण पत्र पाठवलेलं आहे. माझं म्हणणं की सरकार येत असतात, सरकार जात असतात, कोण कुठल्या पक्षाचं आहे, कुणी लोकप्रतिनिधी असू, कुणी सर्वसामान्य माणूस असू, प्रत्येक माणसाचं नागरिकाचं संरक्षण करणं हे त्या त्या राज्यांची जबाबदारी असते, तिथल्या पोलीस खात्याची जबाबदारी असते, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं. आणि त्यामुळं हे जे काही पत्र एका निवडून गेलेल्या 15-20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असलेल्या खासदाराच्या संदर्भातलं असेल तर मी पण विरोधी पक्षनेता या नात्याने मागणी करतो, फक्त राजन विचारांच्याही पत्राची नोंद घ्यावी आणि असं जर कुणाच्या बद्दल तक्रार असेल किंवा कुणाला शंका कुशंका असेल तर त्याही कुठल्याही राजकीय पक्षाची ती खासदार आमदार लोकप्रतिनिधी असतील किंवा नागरिक असतील तर त्याची पण नोंद घेऊन त्याच्याबद्दलची पुढची जी खबरदारी घ्यायला पाहिजे सरकारने ती घेण्याच्याबद्दल तातडीनं पोलीस खात्याने आणि सरकारने कारवाई करावी अशाही प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतो.